काल जो उदयजी सामंत यांच्यावरती हल्ला करण्यात आला होता त्या प्रकरणी शिवसेनेचे संजय मोरे शहर प्रमुख आणि त्यांच्याबरोबर इतर 5 लोकांना अटक करून मध्यरात्री पोलिसांनी आज कोर्टासमोर हजर केलं होतं. आमचा त्याच्यामध्ये युक्तिवाद असा होता, पोलिसांनी 8 दिवस पोलीस कस्टडी मागितली होती, परंतु आमचा युक्तिवाद त्याच्यामध्ये असा होता की आज केवळ जर पाहिलं सगळे CCTV फुटेज मीडियाकडे सर्वांच्याकडे अवेलेबल आहे, एकही पदाधिकारी त्या घटनेमध्ये हल्ला करण्यासाठी किंवा गाडीची तोडफोड करण्यासाठी हे नाही, केवळ आणि केवळ त्यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही गोष्ट आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. केवळ त्याच्यामध्ये कट आहे का, कोणाच्या सांगण्यावरून काय प्रकार झालेला आहे का, ह्याच्यासाठी 8 दिवसाची पोलीस कस्टडी कोर्टाने अमान्य करून 2 दिवसाची 6 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. काल जो उदयजी सामंत यांच्यावरती हल्ला करण्यात आला होता त्या प्रकरणी शिवसेनेचे संजय मोरे शहर प्रमुख आणि त्यांच्याबरोबर इतर 5 लोकांना अटक करून मध्यरात्री पोलिसांनी आज कोर्टासमोर हजर केलं होतं. आमचा त्याच्यामध्ये युक्तिवाद असा होता, पोलिसांनी 8 दिवस पोलीस कस्टडी मागितली होती, परंतु आमचा युक्तिवाद त्याच्यामध्ये असा होता की आज केवळ जर पाहिलं सगळे CCTV फुटेज मीडियाकडे सर्वांच्याकडे अवेलेबल आहे, एकही पदाधिकारी त्या घटनेमध्ये हल्ला करण्यासाठी किंवा गाडीची तोडफोड करण्यासाठी हे नाही, केवळ आणि केवळ त्यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही गोष्ट आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. केवळ त्याच्यामध्ये कट आहे का, कोणाच्या सांगण्यावरून काय प्रकार झालेला आहे का, ह्याच्यासाठी 8 दिवसाची पोलीस कस्टडी कोर्टाने अमान्य करून 2 दिवसाची 6 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे.